अनेक कथा कादंबऱ्यांमध्ये आपण पुनर्जन्माच्या आणि पूर्वजन्माच्या अनेक गोष्टी वाचल्या आणि ऐकल्या आहेत. मात्र उत्तर प्रदेशात पुनर्जन्माची आश्चर्यचकित करणारी घटना प्रत्यक्षात घडली आहे. या घटनेनं सर्वांनाच धक्का बसलाय. विशेष म्हणजे पुनर्जन्माचा दावा करणाऱ्या मुलानं आधीच्या जन्मातील कुटुंबीय, शिक्षक आणि गावकऱ्यांना ओळखलंय. तो या गावात याआधी कधीच आलेला नव्हता, त्यामुळे त्यानं दिलेल्या ओळखीनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. ही घटना उत्तर प्रदेशच्या मैनपुरीमध्ये घडली आहे. येथील एका मुलाचा 8 वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्या गावातील मृत्यू झालेल्या मुलाच्या घरात एक 8 वर्षाचा मुलगा गेला आणि आपण तुमचा मुलगा असल्याचं त्यानं मृताच्या आई वडिलांना सांगितलं. आपण तुमचा मुलगा असून माझा पुनर्जन्म झाल्याचं त्या मुलानं सांगितल्यानं कुटुंबियांना धक्का बसलाय. या घटनेचं वृत्त गावात पसरताच त्या ठिकाणी गावकरी जमा झाले. त्या घरात गावकरी जमा झाल्यावर त्या मुलानं कुटुंबियांची आणि गावकऱ्यांची ओळख पटवली. हा मुलगा याआधी गावात कधीच आला नसल्यानं त्यानं सर्व अचूक सांगितल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय. काही गावकऱ्यांना त्याला मृत मुलाबाबतच्या काही गोष्टी विचारल्या, त्याचेही त्यानं अचूक उत्तर दिले. मैनपुरीतील नगला सलेही गावातील प्रमोद कुमार श्रीवास्तव यांच्या 13 वर्षाच्या मुलाचा रोहित कुमारचा 8 वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. गावाजवळील एका कालव्यात आंघोळीसाठी गेला असताना रोहितचा बुडून मृत्यू झाला होता. प्रमोद कुमार यांना 2 मुले होती, रोहित हा मुलगा आणि एक मुलगी त्यांना होती. त्यातील रोहितचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ते मुलीसोबत राहत होते. रोहितच्या मृत्यूनंतर 8 वर्षांनंतर जवळच्याच गावातील राम नरेश शंखवार यांचा मुलगा चक्रवीर उर्फ छोटून आपणच रोहित असल्याचा दावा केला. आपला 8 वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता, हा आपला पुनर्जन्म असल्याचं त्यानं म्हटलंय. चक्रवीर 19 ऑगस्टला प्रमोद कुमार यांच्या घरी आला. त्यानं पुनर्जन्मातील वडिलांना, आईला आणि बहिणीला ओळखलं. या आधीच्या जन्मातील अनेक गोष्टी त्यानं त्यांना सांगितल्या, त्यामुळे पुनर्जन्म आणि पूर्वजन्माच्या चर्चा सध्या या गावात सुरू आहेत.